महिनाभरापूर्वी मी माझ्या एका मित्राला सौरभला त्या ठिकाणी भेटलो त्यावेळेस त्याने गावातच एक व्यवसाय चालू केला होता त्याची परिस्थिती खूप गरीब होती त्यामुळे त्याला व्यवसाय करणं ही त्याच्यासाठी मजबुरी बनून गेली होती कारण की त्याच्याकडे कोणतंही नोकरी मिळवण्याला एक शिक्षण नव्हतं कमी शिकलेला मुलगा कमी वयाचा मिळू मुलगा ज्याला व्यवसाय केल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं कारण की पूर्ण परिवाराची त्याच्या पूर्ण फॅमिलीची जबाबदारी त्याच्यावर होती मित्रांनो तो मला म्हणाला की सर आज मी जो व्यवसाय चालू करत आहे त्यातून मी दोन ते अडीच लाख रुपये महिन्याला कमवून दाखवणार आहे मी सुद्धा अगदी चकित झालो की एक महिन्याच्या आत हा कसा दीड दोन लाख रुपये महिन्याचं चा उत्पन्न चालू करू शकेल पण तरीही मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि म्हटलं की खरोखर तू हे करू शकतो कारण की बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे की कुणी जरी एखादा व्यवसाय चालू केला तर त्याला दीड दोन लाख रुपये महिना कमाई चालू व्हायला हो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्या ठिकाणी लागत असतात एखाद्याने दोन वर्ष व्यवसाय चालू केल्यानंतर तो जर महिन्याला दोन लाख रुपये कमवायला लागला तर ती गोष्ट काय आपल्याला फारशी आश्चर्यकारक वाटत नाही पण जेव्हा एखादा माणूस महिना दोन महिन्यामध्येच दोन लाख रुपये महिन्याची कमाई चालू करतो तर नक्कीच आपण त्या ठिकाणी रोमांचित होतो आश्चर्यकारक होतो मग त्यानुसारच मी त्याचं बोलणं ऐकून अगदी आश्चर्यकारक झालं होतं कारण की त्याने मला तितकं चॅलेंजेस त्या ठिकाणी दिलं होतं सौरभने व्यवसाय जुनाच निवडला पण ते करण्याची अशी एक नवीन पद्धत त्याने शोधली की तिच्यामुळे त्याचा दिवसाला भरपूर त्याची विक्री व्हायला लागली आणि शून्य रुपये भांडवलात म्हणजे कुठलाही एक रुपयेही खिशात नसताना तो महिनाभरामध्ये दोन ते अडीच लाख रुपये महिन्याची कमाई चालू करू शकलेला आहे पुन्हा एकदा म्हणजे एक महिन्यानंतर मी त्याला कालपरवाच त्या ठिकाणी भेटलो होतो आणि त्याची क मै मागच्या महिन्याची कमाई दोन ते अडीच लाख रुपये त्या ठिकाणी झालेली त्याने मला सांगितलं आणि पुढच्या महिन्यामध्ये त्याची कमाईसुद्धा वाढणार आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून काय त्याने साधारणपणे मेहनत घेतली कुठला व्यवसाय निवडला काय टेक्निक वापरली तर ही पूर्णच्या पूर्ण घटना मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा सौरभ अतिशय दुर्गम खेड्यात राहत होता कमी शिकल्यामुळे वय कमी असल्यामुळे तो कुठली नोकरीही त्या ठिकाणी करू शकत नव्हता जरी नोकरी मिळाली तरी अतिशय कमी पैशाची त्याला मिळू शकत होते त्यामुळे त्याला व्यवसाय करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते मग त्यामुळेच त्याने एक जुना व्यवसाय निवडला भरपूर मार्केटचा अभ्यास त्या ठिकाणी केला शेजारच्या एक दोन तालुक्यात जाऊन त्याने अभ्यास केला एक अशी शक्कल त्याने लढवली की मात्र एका महिन्यामध्येच तो दोन ते अडीच लाख रुपये महिना येईल इतका व्यवसाय त्याचा मोठा करू शकलेला आहे तर कसं त्याने केलं कशी आयडिया लावली हे इथून पुढे मी सांगायला सुरुवात करत आहे सर्वात आधी सौरभ तालुक्यातल्या एका कंपनीवाल्याकडे गेला तो कंपनीवाला नॉन वुहन बॅग्स बनवत होता आता नॉन वुहन बॅग्स तुम्हाला कदाचित माहिती असेल आणि नॉन उव्हन बॅगचं नाव ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ बंद करावा असं सुद्धा वाटत असेल पण मित्रांनो माझा तुम्हाला एक सल्ला आहे व्हिडिओ अतिशय छोटा आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघ संपेपर्यंत तुम्हाला नक्कीच याच्यामधनं एक मोठी प्रेरणा भेटणार आहे आणि कदाचित व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेचच्या लगेच हा व्यवसाय मी सांगतो त्या पद्धतीनं सुद्धा चालू केला तरी सक्सेस होऊ शकता कारण की या हा व्यवसाय त्यांनी शोधला व्यवसायात संधी खूप मोठी आहे कारण भारत सरकारने आता असे काही नियम लागू केलेले आहेत की त्यामुळे या व्यवसायाला भविष्यात मोठी संधी सुद्धा निर्माण झालेली आहे त्यामुळे सौरभनी जे केलं ते तुम्ही तसाच्या तसं जरी केलं तरी शंभर टक्के सक्सेस होण्याची गॅरंटीची शक्यता आहे नॉन वुहन बॅग्स ह्या अशा बॅग्स असतात की ज्या प्लॅस्टिकच्या बॅगांसाठी पर्याय आहेत आता भरपूर वेळा आपण बघितला असेल किराणा माल असेल भाजीपाला असेल किंवा इतरही काही गोष्टी असेल तर त्या घ्यायला गेलो की आपल्याला प्लॅस्टिकची कॅरी बॅग पूर्वी मिळायची पण आत्ता नॉन वुहन बॅग्स किंवा कापडाच्या बॅग त्या ठिकाणी वापरात आलेल्या आहेत पण कापडाच्या बॅग ह्या बऱ्याचशा महाग असल्यामुळे नॉन वुहन बॅग्स त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त वापरल्या जातात मग सौरभने काय केलं की मार्केटमध्ये नॉन वन बॅग्स विकणारे भरपूर जण होते पण साधारणपणे प्रत्येक जो काय व्यक्ती वे, विकणारा व्यक्ती होता तर तो एका दुकानासाठी वेगळा दुसऱ्या दुकानासाठी वेगळा तिसऱ्या दुकानासाठी वेगळा किंवा दुकानदार ज्याला वाटेन तिथून त्या ठिकाणी खरेदी करत होता कोणताच असा एक नॉन वन बॅग विकणारा व्यक्ती नव्हता की जो सर्वच दुकानांना त्या बॅग्स त्या ठिकाणी देऊ शकेल मग त्यामुळेच सौरभने काय केलं त्याच्याकडे काय पैसे नव्हते त्याने काय केलं एक शंभर व्हिजिटिंग कार्ड त्या ठिकाणी सर्वप्रथम छापले आणि एक डायरीन पेन घेऊन तो तालुक्यातल्या दुकानांमध्ये भेटी द्यायला निघाला दुकानांमध्ये जाऊन तो म्हणे की मी साधारणपणे एक्सवाय झेड कंपनीतल्या नॉन वन बॅगचा डिस्ट्रीब्युटर आहे तुम्हाला मी बाकीच्या लोकांपेक्षा दहा रुपये स्वस्त नॉन वन बॅग्स त्या ठिकाणी देतो आणि त्यांनी सांगतानी सांगतानी सुरुवात केली की, की पूर्ण तालुक्यातल्या सर्वच दुकानदारांना मी बॅग त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे माझं मोठं नेटवर्कसुद्धा होणार आहे त्यामुळे क्वालिटीची चिंता तुम्ही करू नये आणि त्यांनी तशीच बोलली कंपनीवाल्याबरोबर सुद्धा करून ठेवली होती आणि ज्यामुळे मोठ्या क्वांटिटीत माल उचलायचा असल्यामुळे तो त्याला स्वस्तही भेटणार होता मग दुकानदारांना तरी काय पाहिजे होतं कमी पैशात जर एखादा त्या ठिकाणी माल देत असेल तर ते लगेच त्या ठिकाणी घेऊन टाकतात मग त्याने अशी आट लावली होती की तुम्हाला कमीत कमी एक किलो माल तरी त्या ठिकाणी सॅम्पलच्या बेसिसवर घ्यावं लागेल त्याने त्याचं बोलणं इतकं चांगल्या पद्धतीचं चा होतं स्किल मार्केटिंगचं स्किल इतकं चांगलं होतं की दुकानदार त्याला नाहीच म्हणू शकले नाही तर त्याला काही दुकानातून एक किलो काही दुकानातून दोन काही तीन काही पाच काही दहा तर अशा पहिल्याच दिवशी त्याला एकशे वीस किलो नॉन वुहन बॅगच्या त्या ठिकाणी ऑर्डर भेटल्या मग एकशे वीस किलो नॉन वुवन बॅग त्याला कंपनीमधून आणून डिलिव्हरी द्यायची होती पण एकशे वीस किलो बॅग घेण्यासाठी जर त्याला जो काय रेट ठरला होता कंपनीवालेकडून तो एकशे वीस रुपयाचा होता म्हणजे जवळपास त्याला चौदा हजार चारशे रुपयाचं भांडवल त्या ठिकाणी लागत होतं तर त्याने काय केलं त्याचे काही जवळचे मित्र नातेवाईक काही अशा जे काही त्याच्या संबंधित लोकं होते त्यांच्याकडनं थोडीशी पैशांची मागणी केली आणि त्यांना एक ते दोन दिवसाच्या वायद्यावर त्यांच्याकडनं पैसे जमा केले तो लगेचच्या लगेच कंपनीत गेला त्या बॅग त्या ठिकाणी घेऊन आला आणि त्या बॅग त्याने त्याच दिवशी त्या ठिकाणी वाटून टाकल्या आणि जवळपास त्याने विक्रीचा रेट ठेवला होता एकशे सत्तर रुपये तर एकशे वीस किलो बॅगा एकशे सत्तर रुपयांनी विकल्यानंतर त्याला त्या दिवशी वीस हजार चारशे रुपये त्या ठिकाणी भेटले आणि चौदा हजार चारशे रुपये त्याला हे खरेदी करण्यासाठी लागले होते म्हणजे टोटल सहा हजार रुपये त्याचा त्या दिवशीच नफा झाला होता अर्थात त्याला त्याच त्या 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 दिवशी पैसे दिले नव्हते काहींनी दुसऱ्या दिवशी काहींनी तिसऱ्या दिवशी सुद्धा दिले होते पण तो नफा त्याचा त्याच दिवशीचा होता मग अशाच प्रकारे तो वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या मार्केटमध्ये भाजीपालावाल्यांकडे बऱ्याचशा छोट्या मोठ्या दुकानातसुद्धा फिरायला लागला आणि त्यानंतर हळूहळू त्याचा सेलसुद्धा वाढायला लागला त्याला कधी दोन हजार कधी तीन हजार कधी चार कधी पाच कधी सहा कधी सात कधी आठ म्हणजे अगदी दहा हजार रुपयापर्यंतसुद्धा त्याचा नफा त्या ठिकाणी व्हायला लागला आणि पहिल्याच महिन्यामध्ये दोन ते अडीच लाख रुपयाचा निव्वळ नफा सौरभने कमवून दाखवला आणि त्याची साधारणपणे याच नवीन पद्धतीनं म्हणजे त्याला कुठलाही एक्सपिरियन्स नव्हता त्याने त्याच्या आधी कुठली गोष्टसुद्धा त्या ठिकाणी विकलेली नव्हती फक्त त्याने मार्केटमध्ये गॅप ओळखला होता आत्ताच आलेलं जे काय प्लॅस्टिकवर बंदीचं जे काय आहे आदेश आहे तर त्याचा फायदा घेत आणि जी काय विकणारी लोकं होती तर तीसुद्धा एक प्रॉपर ब्रँडच्या नावाखाली विकत नसल्यामुळे त्याने त्याचा फायदा घेतला आणि एक मोठा ब्रँडचा डिस्ट्रीब्युटर म्हणून त्या ठिकाणी दुकानदारापर्यंत गेला आणि त्यामुळे त्याचा हा त्या ठिकाणी सेल होऊ शकलेला आज मी तिला तो पूर्ण जिल्ह्यामध्ये नॉन वन बॅग त्या ठिकाणी विकतो आहे आणि आज मी तिला भरपूर पैसे त्या ठिकाणी तो याच्यामधं कमवत आहे तर ही होती मित्रांनो अतिशय छोट्या गावातून आलेल्या एक रुपये खर्च न करता तयार केलेल्या मोठ्या केलेल्या व्यवसायाविषयी कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा